A question asked in English paper of SSC examination went viral on social media, portraying Goa government in bad light. Here's the question which has been in talks currently in the state. Report what was said by Rason and Kedan by using appropriate reporting verbs. What are your future plans, my friend? Rason to Kedan. I have applied for a Portuguese passport as there are few job opportunities in Goa. Kedan to Rason. You have taken the right decision. Without influence and money, it's very difficult for Goans to get jobs in Goa. Rason to Kedan. Opposition leader Digambar Kamat in a social media post alleged that it's a reflection of current situation in Goa under BJP government. Here's what opposition leader Digambar Kamat alleged on social media on 24th May 2020. This question in English paper of SSC examination is reflection of current situation in Goa under BJP government. No job opportunities here and then step motherly treatment to those who go abroad for earning bread and butter and contribute to our economy. It is a reflection of the standard of educational system currently prevailing in Goa and also highlights the core issue of corruption. Goa BJP on 25th May 2020 condemned the question asked in the English paper of SSC examination and said that such prejudiced questions should not be asked to the students. Goa BJP also demanded an inquiry in regards to the same. So, English is a paper. The paper is a paper. There are no questions. Grammar is a paper. There are no questions. There are questions. There are objections. आणि तो विषय आम्ही ऑनरेबल चीफ मिनिस्टर कडे डिस्कस केलो आणि बिंग एज्युकेशन मिनिस्टर त्यांनी सांगला की याच्या संबंधाने आता एक्झामी चालू असतात त्याच्या संबंधाने आपण आणि आता जे किती करू पाहिजे असं ते बोर्डांकडून त्याच्या संबंधातल्या सूचना त्यांनी दिल्या असतात. पण भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या सगळ्यांचे या अशा पद्धतीचे प्रश्न ज्यांनी विचारिले असतात तो जो पेपर सेटर असतो आणि जो स्क्रुटिनायझर असा कारण यांच्या थ्रूच म्हणजे जे किती सिस्टीम बोर्डाचे असतात ते सिस्टीमिंग करा म्हणजे यांच्या थ्रू करा म्हणजे पेपर जे असतात हे पेपर पुढे होतात आणि या दोघांनी खरं म्हणजे अशा पद्धतीचे हे क्वेश्चन जे असतात या क्वेश्चन्स म्हणजे एक क्वेश्चन जो असा तो करप्शन इज अफेक्टेड गोवन्स इन गोवा आणि सेकंडली नंतर दुसरा जो असा तो आय हॅव अप्लाइड फॉर पोर्चुगीज पासपोर्ट इज द वन देर आर फ्यू जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन गोवा and you have taken the right decision without influence without influence and money it is very difficult for Goans to get jobs. There is a grammar related the English grammar related the questions asat zalyar sa ja paddhatine questions vicharlele asat tyaje patle intention tyaje patle patlo prejudice va kramje purnapane lakshan yeta ani asha paddhatiche motivated intentional ani prejudice questions ek skulan shikpi vidyarthyan मुद्दाम पद्धतीन अशा पद्धतीचो विचारपाचो जो प्रयत्न केल्लो असा त्याचो भारतीय जनता पार्टी आम्ही निषेध करता. गोय स्वतंत्र जावन आता 60 वर्षां जात असली 1961 गोय आमचे स्वतंत्र झाले आणि त्याच्या उपरांत आज आम्ही पळतात की अजूनही कदाचित ही अशा पद्धतीचो माइंडसेट की पोर्तुगीज पासपोर्टाच्या संबंधान असत गोयच्या विद्यार्थ्यांक घडकोवपाच्या संबंधातलो असत वो जर शिक्षण क्षेत्रा भितर असोच उरतलो तर त्याच्या संबंधान कडक कारवाई करण्याची आवश्यकता असा आणि म्हणून गोवा बोर्डान याच्या संबंधान इमिजिएट इन्क्वायरी इनिशिएट करून जे कोण याच्या खातीर रिस्पॉन्सिबल असत मेट बी द पेपर सेटर मेट बी द कॉर्डिनेटर मेट बी द स्क्रुटिनायझर यांच्या विरुद्ध इमिजिएटली ऍक्शन घेऊपाक जाय आणि त्याचबरोबर आमचे अशी मागणी असा की त्यांना खंयचे हेजे मुखार बोर्डाचे खंयचेय पेपर सेट करपाच्या हेतूंतल्यान प्रक्रियेंतल्यान प्रोसेसांतल्यान तांकां गोवा बोर्डान डिबार करपाक जाय. अशा पद्धतीचे प्रश्न जे आसात अशा पद्धतीचे ही जी एका अर्थान हांव म्हणटा की जातूंतल्यान प्रेजुडायज मेंटेलिटी आनी जी लोकांक भुरग्यां भितर घालपाचो जो प्रयत्न आसा हो हेच्या मुखार जावपाक जायना. आमी म्हणटात की शिक्षण क्षेत्र हे एक पवित्र क्षेत्र आसा आणि त्या क्षेत्रा भितर अशा पद्धतीच्या या सिस्टिमी भितर अशा पद्धतीच्या लोकांनी जर अशा ज्यांनी कोणी हे क्वेश्चन सेट केले असत ते खरं म्हणजे ते टीचर्स असतात
आणि ते जर टीचर्स असत जाल्यार त्यांना डेफिनेटली ते ज्या इन्स्टिट्यूशनात काम करतात ते एडियन इन्स्टिट्यूशनच असतील ना, बरोबर एडियन इन्स्टिट्यूशन त्यांना सरकार एड दिता. म्हणजे आमच्या तुमच्या गोयकारांच्या टॅक्साच्या आधारातल्या ज्यांना पगार मिळतात आणि जे हंगा नोकरी करतात ते अशा पद्धतीचे प्रश्न विचारून जर भुरग्यांना भडकवपाचं जर प्रयत्न करता असत जाल्यार त्यांचे विरुद्ध कडक कारवाई जावपाक जाय, त्यांना डिपार हे निश्चितपणान करपाक जाय आणि गोवा बोर्डान ताबडतोब करचे. गोवा बीजेपी ऑल्सो स्लॅम ऑपोजिशन लीडर दिगंबर कामत for alleging that the question in English paper of SSC examination is a reflection of current situation in Goa under BJP government. Leader of opposition Shri Digambar Pap Kamat yancho ek tweet vo tyani publish kelo kare mhanje ek ex chief minister education minister tyanna che ani rajkarana bhitar itle varsha kaam kartat आणि त्याच्याकडल्या खरे म्हणजे अशा पद्धतीच्या ट्विटाची अपेक्षा नाशिल्ली की हो जो प्रश्न असा हो प्रश्न जो असा इट इज रिफ्लेक्शन ऑफ द करंट सिच्युएशन इन गोवा अशा पद्धतीचो ट्विट आशिल्लो. शिक्षण क्षेत्रा भितर राजकारण करपा खातीर खूप गजाली असतात, त्या जाग्याचेर राजकारण करूं येतात आणि त्याची माध्यमांय वेगळे वेगळे असतात, त्या माध्यमातूनही राजकारण करूं येतात. पण शिक्षण क्षेत्रा भितर अशा पद्धतीचे क्रमणी ज्यांना प्रश्न विचारले होतात त्यांना सगळे पॉलिटिकल ओपिनियन सगळे पॉलिटिकल आयडियोलॉजी सगळ्या पद्धतीचे पॉलिटिकल प्रेजुडायसिस कुशीन दवरून खरं म्हणजे ह्याचा निषेध हो जावपाक जाय आणि हीच अपेक्षा खरं म्हणजे लिडर ऑफ ऑपोजिशना कडल्यानूय आशिल्ली. आणि म्हणून खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रा भितर हो जो प्रश्न विचारला गेलो एक्झामी भितर त्या प्रश्नाच्या संबंधात सरकाराच्या संबंधातले हे रिफ्लेक्शन असा अशे म्हणत ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक गजल असा अशी म्हणजे म्हणणे असा. सबस्क्राइब टू गोवा फर्स्ट न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनल अँड नेव्हर मिस एनी अपडेट.